तुलसियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की। बोलो जी भाई, सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। जय श्री राम, जय जय श्री राम। हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या कार्यालय उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी रवींद्र चव्हाणजी, ज्येष्ठ नेते गणेश नाईकजी, विनयजी सहस्त्रबुद्धे, संजयजी केळकर, मंदाताई म्हात्रे, महेशजी चौगुले, गीताताई जैन, माधवीताई नाईक, या ठिकाणी उपस्थित महेश बालडीजी, श्रीकांत भारतीयजी, रमेश दादा पाटीलजी, निरंजन डावखरेजी, प्रशांत ठाकूरजी, संदीप नाईकजी, संजीव नाईकजी, हेमंत म्हात्रेजी, जयप्रकाश ठाकूरजी, संदीप लिलेजी, संजयजी वाघुले, किशोरजी शर्मा, प्रदीपजी रामचंदानी, नानाजी सूर्यवंशी, अर्शल पाटील, धैर्यशील पाटील, सुरेश हावरेजी, मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित सर्व माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आणि विशेषतः आज या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याची आणि हिंदू नववर्षाची खूप खूप आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो, 500 वर्षानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये श्रीरामांची मूर्ती स्थापित झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर आलेला हा पहिला गुढीपाडवा आहे। आणि आता ज्यांच्यामुळे मंदिराचं पुनर्निर्माण झालं ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाची गुढी देशात आणि महाराष्ट्रात उंचच उंच गेली पाहिजे अशा प्रकारची आज प्रार्थना करतो। मला अतिशय आनंद आहे की ठाणे विभागीय कार्यालयाचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलं। अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं की ठाण्यामध्ये एक आपलं विभागीय कार्यालय असलं पाहिजे आणि आपण सगळे प्रयत्न देखील करत होतो। मी निरंजन डावखरे असतील, संजय केळकर असतील, संजय वाघोले असतील आणि विशेषतः रवींद्र चव्हाण असतील या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की या सगळ्यांनी खूप याच्यामध्ये पुढाकार घेतला। अर्थात ज्यांची नावं घेतली नाहीत असे अनेक लोक आहेत की ज्यांनी खूप याच्यामध्ये मदत केली, आपल्या सगळ्या नेत्यांनी मदत केली आणि त्यामुळे हे कार्यालय या ठिकाणी उभं राहू शकलं। मी विशेषतः रिमंड्स ग्रुपचे श्री गौतम सिंघानिया यांचे देखील आभार मानतो आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण ज्यावेळी ही जागा आम्हाला असं वाटलं की रस्त्यावरची आणि आपल्याला मिळाली पाहिजे त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे अप्रोच झालो, कारण आम्हाला लक्षात आलं की जागा त्यांच्याकडे आहे। आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ही जागा हवी आहे आणि भारतीय जनता पार्टी कुठली जागा डोनेशनमध्ये घेत नाही, त्याची जी काही वाजवी किंमत असेल ती आम्ही त्या ठिकाणी द्यायला तयार आहोत, त्यामुळे आम्हाला आपण ही जागा द्यावी। त्यांनी तात्काळ जागा तर देण्याचं कबूल केलंच, पण त्यांनी सांगितलं की आमचं बांधकाम इथे चाललेलं आहे, आमच्याकडे मोठी टीम आहे, मशिनरी आहे, आम्ही तुम्हाला वेगाने बांधकाम करून देऊ शकतो, बांधकामाचं काम आम्हाला करू द्या। आणि त्यांनी अतिशय वेगाने या ठिकाणी हे बांधकाम देखील करून दिलं। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो की या प्रत्येक गोष्टीची जी काही योग्य किंमत आहे ती भारतीय जनता पक्षाने घेतली आहे, कुठल्याही डोनेशनमध्ये आपण काही या ठिकाणी घेतलेलं नाही, पण
मला असं वाटतं की कुठलंही प्रॉफिटिअरिंग न करता त्यांनी आणि त्यांची मुख्याची असलेली जागा आपल्याला उपलब्ध करून दिली, म्हणून त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आमच्या या ज्या टीमचा मी या ठिकाणी उल्लेख केला त्या सगळ्यांनी हे बांधकाम होत असताना संपूर्ण लक्ष घालून याचं योग्य प्लॅनिंग झालं पाहिजे. मी निरंजनला वारंवार सांगायचो की जे काही प्लॅनिंग आहे ते जेवढे प्रमुख लोक आहेत त्यांना विश्वासात घ्या, त्यांना एकदा दाखवा, त्यांचं अप्रुव्हल घ्या आणि त्यानंतर ते प्लॅनिंग करा. माझ्याकडे जेव्हा प्लॅन यायचे त्यावेळेस मी त्यांना सांगायचो की बाबा मला यातलं काहीच समजत नाही, तुमचा कन्व्हिनियन्स काय तो तुम्ही बघा आणि याचा निर्णय करा. आणि सगळ्यांनी मिळून एकमताने हे सगळे डिझाईन्स फायनल केले आणि मला असं वाटतं रेकॉर्ड वेळेमध्ये याचं बांधकाम झालं. आणि आमच्या रवींद्र चव्हाणांनी देखील अतिशय रेकॉर्ड वेळेमध्ये जे काही इंटिरियरचं वगैरे काम होतं ते काम झालं पाहिजे याकरता त्यात लक्ष घातलं आणि आज अतिशय चांगलं कार्यालय आपलं तयार झालं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक जर काही असेल तर विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात, आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यालयांची कामं चाललेली आहेत. कार्यालय हे आपलं घर असतं. कार्यालय एक अशी जागा असते की ज्या ठिकाणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळतं, प्रेरणा मिळते, एक हक्काचं स्थान मिळतं. एक कार्यालय म्हणजे केवळ वास्तू नाही आहे, कार्यालय म्हणजे केवळ इमारत नाही आहे, तर कार्यालय एक प्रकारे आपल्याला परिवार असल्याचं एक भावना या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. आणि केवळ कार्यकर्त्यांकरता नाही तर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता एक हक्काचं स्थान असतं की या ठिकाणी गेलं तर आपल्याला न्याय मिळू शकतो. भारतीय जनता पक्ष ज्यावेळी सत्तेमध्ये असतो त्यावेळी आपलं कार्यालय हे शासन, संघटन आणि जनता यांच्यामधल्या सेतूचं काम करतो. ज्यावेळी आपण विरोधी पक्षात असतो त्यावेळी तेच कार्यालय जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून जो संघर्ष उभा करावा लागतो तो संघर्ष उभं करण्याचं काम करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कार्यालय एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची वास्तू आहे. खरं म्हणजे अतिशय सुंदर कार्यालय आपण तयार केलं आहे. भारतीय जनता पार्टी आज आधुनिकतेकडे जाते आहे. आज आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग सगळीकडे करतो आहोत, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली कनेक्टिव्हिटी वाढवतो आहोत, त्यामुळे एक अतिशय चांगलं कार्यालय झालं आहे. पण नुसतं दिसायला सुंदर कार्यालय फायद्याचं नाही, तर इथे बसणारे जे लोक आहेत ते आलेल्या व्यक्तीचं स्वागत कसं करतात, त्याच्याकडे त्याच्या समस्या असतील तर सोडवण्याचा प्रयत्न कसा करतात, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला इथे आल्यानंतर आपल्या घरी आल्याची भावना होते की नाही याच्या आधारावर त्या कार्यालयाचं महत्त्व ठरतं. आणि म्हणून मला विश्वास आहे की जे पदाधिकारी आजचे आहेत, जे उद्याचे आहेत, जे जे लोक या ठिकाणी बसणार आहेत, असे सगळे लोक हा प्रयत्न करतील की या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता यांना एक आपुलकीची वागणूक मिळेल, एक आपुलकीची भावना मिळेल. अन्यथा इतकं चांगलं कार्यालय बांधून आपल्याला काही कॉर्पोरेट बिझनेस तर करायचा नाही, आपण बिझनेसमॅन नाहीच आहोत. आपला एकच बिझनेस आहे, आपली एकच गुंतवणूक आहे. आपली गुंतवणूक ही जनता आहे, जनतेचं प्रेम ही आपली गुंतवणूक आहे, जनतेचे आशीर्वाद ही आपली गुंतवणूक आहे. आणि ते प्रेम आणि तो आशीर्वाद मिळवण्याकरता जेवढी अधिकाधिक गुंतवणूक आपल्याला करता येईल ती आपल्याला निश्चितपणे करायची आहे. खरं म्हणजे हा जो काही ठाणे विभाग आहे हा भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय जुनं या ठिकाणी आहे. आणि अर्थातच आपले मित्रपक्ष देखील आपल्यासोबत या ठिकाणी वारंवार राहिलेले आहेत, पण भारतीय जनता पक्षाचं काम सातत्याने मजबूतीने या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि आज संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सगळीकडे आपले कार्यकर्ते पाहायला मिळतात, विविध निवडणुकांमध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं. ठाणे विभागातली जी काही सगळी जनता आहे ती अतिशय ताकदीनं आपल्या पाठीशी आहे. या ठाणे विभागातले सर्व ज्येष्ठ नेते आमदार हे आपल्या पक्षात आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. आणि या सगळ्या विभागामध्ये
आपलं काम हे सातत्याने वाढतं आहे, भविष्यात देखील ते वाढणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं सुसज्जित कार्यालय असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण निवडणुकीला सामोरं जातो आहोत आणि इथे अनेकांच्या अपेक्षा आहे की एखादी हेडलाईन वगैरे मी द्यावी, परंतु माझ्यासारख्या परिपक्व कार्यकर्त्यांनी असं करायचं नसतं. त्याच्यामुळे कुठलीही हेडलाईन निवडणुकीच्या संदर्भात मिळणार नाही. तर एवढंच मी सांगतो की आपल्याला शेवटी मोदीजींना देशांचं पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्याकरता तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, तिथे आपले उमेदवार, आणि ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे निवडून आणण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना कंबर कसायची आहे, काम करायचं आहे. देशामध्ये 400 पार करायचं असेल तर महाराष्ट्रामध्येही 40 पार 45 पार असं आपल्याला जावं लागेल, आणि ते करण्याची क्षमता आणि ताकद आपली आहे, आणि त्याकरता एक एक सीट आपली महत्त्वाची आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आणि या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी परवा मुंबईमध्ये RBI कार्यक्रमात आले असताना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की एक महिना तुम्हाला दिला, एक महिन्यात काय तयारी करायची आहे करून घ्या, शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून थमाथम मी काम सुरू करणार आहे, अशा प्रकारचा त्यांनी शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि आपल्यालाही मोदीजींनी सांगितलंय की पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी आहे. हे 5 वर्ष या भारताला बदलणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताला परमोच्च शिखरावर नेणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताची भविष्यातली दिशा ठरवणारे असणार आहेत. आणि अशा या परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळते आहे, ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची, समाधानाची अशा प्रकारची गोष्ट आहे. आज आपल्या विरोधकांवर मी बोलणार नाही, त्यांची परिस्थिती अशी आहे की ते अतिशय निराश आहेत, त्यामुळे निराशेतनं ते रोज काय बोलतात याचं त्यांना देखील भान नाही आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो, ईश्वरा त्यांना माफ कर, त्यांचे काय बोलतात त्यांना समजत नाही, ते रोज पाप करतात, त्यांची पाप आपल्या पदरात घे आणि त्यांना क्षमा कर, अशा प्रकारची गुढीपाडव्याच्या चांगल्या दिवशी ईश्वराला मी प्रार्थना करतो आणि त्यांना सुबुद्धी मिळेल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करत पुन्हा एकदा ठाणे विभागीय कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनात ज्यांनी ज्यांनी मुलाचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे अशा सर्वांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मला विश्वास आहे की या कार्यालयातनं प्रेरणा घेऊन इतरही ठिकाणचे आपले जे युनिट आहेत ते असंच कार्यालय झालं पाहिजे असा प्रयत्न करतील. अर्थात त्या प्रयत्नामध्ये आम्ही त्यांना पूर्ण साथ देऊ, पण प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील, तो तुम्ही करावा अशा प्रकारची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.